शरद पवार के घर महाविकास आघाड़ी की बैठक में इस पर प्रारंभिक चर्चा हो चुकी है। हाईकमांड के आदेश के अनुसार प्रदेश अध्यक्ष ने बैठक में भाग लिया क्योंकि उन्होंने महाविकास आघाड़ी के साथ जाने का संकेत दिया। सीटों के बंटवारे के मामले में सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष खड़गे राहुल गांधी सीट बंटवारे का फार्मूला तय करने वाले नेता होंगे, ऐसा पत्रकारों से संवाद साधते हुए पूर्व मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा। नहीं, नक्कीच महाविकास आघाड़ीची बैठक नुकतीच पार पडली। माननीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झालेली आणि त्यामध्ये प्राथमिक जागा वाटपाची चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेली आहे। ही प्राथमिक चर्चा आहे आणि महाविकास आघाडी एकत्र लढायचा निर्णय झालेला आहे, त्यामुळे आम्ही हायकमांडच्या सूचनासुद्धा महाविकास आघाडीमध्ये एकत्र लढायच्या असाव्यात, म्हणूनच प्रदेशाध्यक्षसुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते। कदाचित हायकमांडचा आदेश नसता तर प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहिले नसते, बाळासाहेब थोरात तिकडे उपस्थित राहिले नसते, म्हणजेच महाविकास आघाडीमधूनच आपल्याला पुढच्या निवडणुकीला सामोरं जावायचं आहे, हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। राहिला विषय जागा वाटपाचा, आमचे वरिष्ठ माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, खरगे साहेब आहेत, माननीय सोनिया गांधी आपले राहुल गांधीजी आहेत आणि इकडे शरद पवार साहेब आहेत, आपले उद्धवजी ठाकरे आहेत। हे जो काही फॉर्म्युला ठरवतील आणि त्या पद्धतीनं त्या फॉर्म्युल्यानुसार जागा वाटपाचं सूत्र ठरेल। जे काही आता चर्चा होते आहे किंवा कोण काय म्हणत आहे हे त्यांना तशा पद्धतीनं मानण्याचा अधिकार आहे, तो ते मानत असतात। कोणी मुंबईत इतक्या जागा लढवणार, कोणी म्हणतात इतक्या जागा बाहेर लढवणार, याला काही तथ्य नाही। तथ्य एवढंच आहे की एकत्र बसूनच ही चर्चा होईल आणि हायकमांड आमचे आहेत ते हायकमांड जे निर्देश देतील त्या पद्धतीनं युतीचा फॉर्म्युला ठरेल आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व निवडणुकीला सामोरं जाऊ। महाराष्ट्रामध्ये भाजपाचं पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही आणि कर्नाटकापेक्षाही वाईट अवस्था भाजपाची महाराष्ट्रात होईल। नाही, मला मी संजय राऊतजी काय म्हटलं ते मी ऐकलं नाही, कारण असं कोणी काय म्हणलेत आता ते म्हणलेत म्हणजेच काही निर्णय झाला असा त्याचा अर्थ होत नाही। कुठलेही निर्णय हे तीनही पक्षाचे प्रमुख बसून जागा वाटपाची चर्चा करतात आणि त्या बैठकीमध्ये तो निर्णय होत असतो। आम्ही म्हटलं काही, त्यांनी ते म्हटलं, याला काहीही अर्थ नाही। हे केवळ विरोधकांचं भांडण लावण्याचा हा महाविकास आघाडीमध्ये असलेला हा प्रकार दिसतो आहे। त्यांनी त्या म्हणलं तर मग तुम्ही काय म्हणणार, मग ते म्हणले तर आम्ही असं म्हणणार आमची आघाडी होऊ नये आणि त्यांची अवस्था सुधारावी हा त्यामागचा उद्देश आहे। महाविकास आघाडी झाली नाही पाहिजे हाच आता भारतीय जनता पक्षाचा एकमेव एजेंडा आहे। हे कशी तुटेल यासाठी रोज एक मिठाचा खडा नवीन टाकण्याचं काम।